हरी ओम श्री राम अंबज्ञ. मी सुप्रिया वीरा नाईक, गणेशमाळा उपासना केंद्र पुणे. तसं तर मी बापू परिवारात 2000 पासून आहे, परंतु आणि ह्या परिवारात आल्यानंतर मी ऍक्च्युली BSNL मध्ये काम करते. तेव्हा माझी इन्स्टॉलेशनला ड्युटी असल्यामुळे मला फार काही बापूंची सेवा करायला किंवा कुठे उपासनेला वगैरे जायला जमायचं नाही. फक्त रामनाम वही किंवा बापूंची उपासना पुस्तिका एवढंच मी करत होते. पण एवढ्याच्या छोट्या त्यांच्या आपण जे त्याच्याशी त्याच्यासाठी करतो, तर तू एक पाऊल टाक, मी तुझ्याकडे 99 पावलं टाकेन. या बापूंच्या उक्तीप्रमाणे मला जे अनुभव आले ते मी आता सांगणार आहे. पहिला जो अनुभव मला आलेला आहे तो 2007 साली आलेला आहे. डिसेंबर 2007 आलेला अनुभव आहे. तेव्हा एका रात्री 8:30-9 सुमाराला माझ्या पोटात खूप दुखायला लागलं, आणि इतकं दुखायला लागलं की मला काही समजेना की आता काय होतंय आपल्याला. पण खूप विचित्र दुखत होतं आणि घरात नेमकं कोणीच नव्हतं त्या वेळेला. तर बापूंचा धावा करायला लागले ॲज युज्युअल. बापूराया काहीतरी होतंय, काय होतंय कळत नाहीये. त्यांनीच बुद्धी दिली की अगं कोणातरी फोन करून बोलवून घे. तर मी मिस्टरांना फोन केला आणि त्याला सांगितलं मला खूप कसं तरी होतंय आणि काय होतंय काही कळत नाहीये, तर तू ताबडतोब घरी ये. माझे मिस्टर माझ्या आईला घेऊन लगेचच घरी आले, तरी 15 मिनिटं गेली. आणि त्याच्यानंतर त्या दोघांनी अक्षरशः आम्हाला उचलून खाली आणलं. सोनोग्राफी करायला नेऊया, आता पोटात दुखतं म्हणल्यानंतर काय करणार, 8:30-9 सोनोग्राफी तरी कुठे होणार. म्हणून जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांनी सोनोग्राफी केली आणि एवढंच सांगितलं की पेशंट सिरियस आहे तर ताबडतोब ऑपरेट करावं लागेल. काय होतंय काय काय नाही त्यांनी बाकीचं काहीच सांगितलं नाही. तेवढ्यात मिस्टरांना आठवलं की माझी एक बहीण आहे, ती प्रयाग हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे, तिने त्यांना फोन केला. माझ्या मिस्टरांनी तिला फोन केला आणि सांगितलं की असं असं झालेलं आहे. मग ती म्हणली त्या डॉक्टरांशी मला बोलायला दे. त्या ते दोघं काय त्यांच्या डॉक्टरी भाषेत बोलले, तर तिने सांगितलं की अजिबात, माझ्या मिस्टरांना सांगितलं माझ्या बहिणीने की तुला तिथे अजिबात ऍडमिट करू नकोस, तू ताबडतोब प्रयागमध्ये तिला घेऊन ये. मग तो आम्ही परत आम्हाला घेऊन तिथं तो प्रयाग हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे गेल्यानंतर परत एकदा सोनोग्राफी झाली आणि तिथं असं कळलं की गर्भाशयाच्या बाहेर जी गर्भधारणा होते ज्याला एक्टो प्रेग्नन्सी म्हणतात, ते झालं होतं आणि ते आतमध्ये बस्ट झालं होतं. आणि अशा केसमध्ये पेशंट वाचण्याचे चान्सेस खूपच कमी असतात. अशा वेळेला डॉक्टर प्रयाग तिथे स्वतः आले होते, कारण त्यांना इमर्जन्सीची कल्पना आली होती. त्यांनी ताबडतोब गुप्ते हॉस्पिटलला डॉक्टर गुप्तेंना फोन करून सांगितलं की असा असा सिरियस पेशंट आहे, तर तुम्ही ताबडतोब या. ॲम्ब्युलन्स करून मला तिथे घेऊन गेले गुप्ते हॉस्पिटलला. तिथे ताबडतोब परत एकदा सोनोग्राफी केली. डॉक्टर गुप्तेंनी स्वतः तपासलं आणि ताबडतोब ऑपरेशन करायचा निर्णय घेतला. आणि तुम्हाला खोटं वाटेल, ऑपरेशन नंतर एवढ्या मोठ्या 3 कैरीच्या आकाराच्या ब्लड क्लॉट्स माझ्या पोटात त्यांनी काढल्या आणि अक्षरशः मृत्यूच्या दाढेत ना बापूने मला काढलेलं आहे त्यावेळेला. त्यानंतरचा दुसरा अनुभव जो आहे तो असाच नोव्हेंबर 2011 सालचा आहे. सच्चिदानंदोत्सवची सुरुवात होणार होती 2 दिवसांनी, पण शनिवारी आपल्याकडे पादुका देतात, तशा त्यावेळेला शनिवारी पादुका घरी आणलेल्या होत्या. माझ्या घरी स्वयंपाकघरात एंट्रन्सच्या इथे एक कमान आहे आणि वरती एक काचेचा बॉक्स आहे. तर सायली वेरा माझी मुलगी त्यावेळेला नेमकी स्पेनला गेली होती आणि 6:30 तिला आम्हाला घ्यायला जायचं होतं. 4:00 घरात काहीतरी खूप मोठा असा धडामकन आवाज आला आणि आम्हाला काही समजलं नाही की काय होतंय. मला वाटलं चोर वगैरे आला असेल, म्हणून मी मिस्टरांना हलवून उठवलं की खूप जोरात आवाज झालाय. तो म्हणला कुठेतरी जनरेटर वगैरे फुटला असेल, आपल्या घरी काही नाहीये. मी म्हटलं नाही नाही, आपल्याच इथनं खूप जवळनं आवाज आलेला आहे, आपल्या घरात काहीतरी झालं असेल, तर आपण उठून बघूया. म्हणून आम्ही उठून बाहेर बघायला गेलो, तर TV युनिटच्या या बाजूला चौरंगावर बापूंच्या पादुकांचा बॉक्स होता, या बाजूला बेड होता आणि जिथे सायली वेरा नेहमी अभ्यासाला बसायची रात्री जागरण करत किंवा पहाटे उठून. आणि तो वरचा जो कमान होती ती संपूर्णच्या संपूर्ण खाली आली होती आणि त्याचा एक साईड त्या पलंगावर आणि एक साईड बापूंचे जिथं पादुका होत्या त्याच्यावरती जो TV युनिटचं पुढे एक हे एक्सटेंड आलेलं होतं त्या ह्याच्यावर असं संपूर्ण खाली पडलेलं होतं आणि संपूर्ण घरभर काचा पसरलेल्या होत्या. आणि तेव्हा मला असं वाटलं की आत्ता जर इथे सकाळी पहाटे उठून जर सायली वीरा अभ्यास करत बसली असती तर काय झालं असतं. अशा तऱ्हेने बापूंनी दोन्ही 3 वेळेला आम्हाला
काळ आला होता पण बापूंनी वेळ येऊ दिली नव्हती, त्यामुळे बापूंनी आम्हाला अशा तऱ्हेने दोन्ही तिन्ही वेळेला वाचवलेलं आहे. आपल्या सगळ्या श्रद्धावानांवर बापू प्रेम करतोच, पण आपण काहीही जास्त त्याच्यासाठी करत नाही तरी सुद्धा तो आपल्याला आपली किती काळजी घेतो आणि आपल्याला सगळ्यातनं कसं बाहेर काढतो ह्याची ही ज्वलंत उदाहरण आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की जे बापू भक्त आहेत ह्याचा आनंद आम्ही सगळेजण घेतोच आहोत. काही झालं कुठे जरा खुट्ट झालं की आपण बापू म्हणजे आई ग म्हणायच्याऐवजी बापू रे असंच म्हणतो. श्रीराम अंबन नाथ स्वामी.